अध्यक्ष महोदय, बोलायचं झाडांच्या संदर्भातलं स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणत्या परिस्थितीत कसे निर्णय घ्यायचे याची सुधारणा करणारं बिल या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, झाडांच्यासाठी आता आपण नगरपालिकांना किंवा नगर परिषदांना आपण हा अधिकार देण्यासारखाच प्रकार याच्यात आहे. आणि 200 पेक्षा जास्त झाडं जर लावलेली असतील, ती तोडत असताना ज्या समितीकडे हा निर्णय येत होता आणि पर्यायाने राज्य सरकारच्या स्तरावरच्या समितीकडे येत होता, त्या समितीला अध्यक्ष महोदय थोडंसं त्याचे अधिकार करून महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या स्तरावर हा निर्णय होणार आहे. अध्यक्ष महोदय, झाडांना हेरिटेज मध्ये गणण्याचं देखील एक काम मागच्या काळात झालंय आणि जी जुनी झाडं आहेत त्या जुन्या झाडांच्यावर विशेष लक्ष ठेवावं आणि किती वर्ष जुनं आहे बाकीच्या सगळ्या माहित्या त्याच्या काढाव्यात, यासाठी देखील हेरिटेज ट्री म्हणून एक संकल्पना गेल्या काही वर्षात राबवण्यात आली. अध्यक्ष महोदय, हे करत असताना कारण देत असताना ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक सर्वोत्तम मार्ग गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आहे असा बिलामध्येच उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये एक मगाशी भातकळकर साहेबांनी उल्लेख केला की यांना ही कल्पना यापूर्वी माहीत नाही, पण मी मुद्दामून आठवण करून देतो की 2004-05 दरम्यान मी जागतिक बँकेत गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी, भारतीय अधिकाऱ्यांनी मला एक डॉकेट दिलेलं आणि त्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये महाराष्ट्राने जर काही सुधारणा केल्या तर भारताचा क्रमांक वर जाईल, कारण मॅक्सिमम इंडस्ट्रियलायझेशन गुंतवणूक महाराष्ट्रात येते आणि त्याच्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये राज्य सरकारने काही सुधारणा केल्या तर पर्यायाने भारताचा क्रमांक स्तर वर जाईल अशी त्यांची सूचना होती. त्यामध्ये जे त्यांनी सूचना केलेल्या त्यामध्ये जे मुद्दे होते, मला त्यानंतर माझ्या वाचनात आलं की तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री देखील तिकडे गेलेले, त्यामुळे त्यावेळच्या जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांना मी विचारून फोन करून विचारलं की अरे मला जे डॉकेट दिलेलं, जे मुद्दे दिलेले, तेच मुद्दे तुम्ही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना दिले का? तर तो म्हटले हो, गुजरात पण इंडस्ट्रीसाठी जरा प्रगत आहे त्यामुळे आम्ही त्यांनाही दिले. त्या सगळ्या मुद्द्यांचा अनुकरण किंवा त्या मुद्द्यांच्या बाबतीत त्या लाईनवर काम करण्याचं काम सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब देशात करतायत असं दिसतंय आणि त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसला जरा जास्त गती मिळाली. आता ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपला क्रमांक इम्प्रूव्ह झालेला आहे. इम्प्रूव्ह होत असताना अध्यक्ष महोदय, ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत की 300 पेक्षा जास्त कमी कर्मचारी असतील तर त्या उद्योगामध्ये आता युनियन होणार नाही. म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली एखादं मुंबईतलं अमरसन सारखं दुकान आहे ज्याला कदाचित 70-80 कर्मचारी असतील तर त्यातल्या कुणाला काढायचं ठेवायचं ह्याच्याबद्दल आता फारसं बंधन राहिलं नाही, कारण 300 पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या कोणत्याही एस्टॅब्लिशमेंटमध्ये कायदा आता बराच शिथिल केलेला आहे. आणि माझी खात्री आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली भारतामध्ये हे 300ची संख्या कामगारांची ही हळूहळू 500,000, 2,000, 3,000 होईल आणि या देशामध्ये या ज्या ट्रेड युनियन आहेत त्या ट्रेड युनियनचं अस्तित्व हळूहळू कमकुवत होणार आहे आणि त्यामुळे पर्यायाने ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाची पिळवणूक आता पुन्हा एकदा भारतात सुरू होऊ शकते फक्त आणि फक्त ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ईज ऑफ डुईंग बिझनेस ऐकायला वाचायला चांगलं वाटतं. आता मी थोडीशी माहिती काढलेली आहे, त्याच्यात दिसतंय ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपण बरीच प्रगती केलेली आहे. बरंच आपण मागच्या ह्याच्यात 23 पोझिशन्स वर आलेलो आहे,
2017 100 होतो, आता 77वा नंबर 190 देशामध्ये आपला आलेला आहे. पण अध्यक्षमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये महाराष्ट्र कुठे आहे? तर गुलाबराव पाटील साहेबांनी याचा खरा अभ्यास केला पाहिजे की महाराष्ट्र 2015 8व्या रँक मध्ये होता देशात, तो आता 13 नंबरवर गेलेला आहे. कर्नाटक 9व्या नंबरवर होता, तो 17व्या नंबरवर गेलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या ठिकाणी ही घसरण झालेली आहे. आणि उत्तर प्रदेश मात्र योगी साहेबांनी एवढी प्रगती केली की 10 नंबरवरून उत्तर प्रदेश 2 नंबरवर आलेला आहे. मला एवढं सुचवायचंय की ईज ऑफ डुईंग बिझनेसचा हवाला देऊन आपण झाडासाठी बिल आणलं, पण आपण मात्र महाराष्ट्र ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये खाली घसरलेलो आहोत याची नोंद महाराष्ट्राच्या सरकारने घेणं आवश्यक आहे.